डूइंग इन क्लास या सेशन मध्ये आपण काय करूया 6 स्टँडर्डचा सेमीला पहिला प्रॅक्टिस सेट बघूया प्रॅक्टिस सेट 1 या अगोदरचा सेशन जे होतं या अगोदरचा पीरियड मध्ये रेस लाइन लाइन सेगमेंट कोलिनियर नॉन कोलिनियर पॅरलल आणि इंटरसेक्टिंग लाइन हे कांसेप्ट आपण स्टडी केलं होतं मग त्या बेसिस वरती मग हे पहिला प्रॅक्टिस सेट असणार आहे हे बघा हे फिगर दिले प्रैक्टिस सेट 1 बघा आणि व्हिडिओ बघत असताना समोर टेक्स्टबुक ठेवा आणि टेक्स्टबुक मध्ये रेफरन्स घेऊन आणि नोट्स बनवत जा म्हणजे जास्त तुम्हाला आयडिया येईल हे बघा प्रैक्टिस सेट 1 चा पहिला एग्जांपल बघा हे डायग्राम दिले हे चार क्वेश्चन आहेत 1 2 3 4 कोलिनियर पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे क्वेश्चन मी तिथे दिलेला नाही पण हेच असणार आहे हे चार आपल्याला त्याचे आंसर लिहायचे आहेत कोलिनियर पॉइंट्स रेस लाइन सेगमेंट आणि लाइन्स कोलिनियर पॉइंट्स कांसेप्ट माहित आहे जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉइंट्स तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉइंट एका लाइन वरती जर लाइन्स होत असेल तर त्याला काय म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स आता हे कोलिनियर होणार नाही हे ट्रायंगल होईल कोलिनियर म्हणजे एक रेषीय असणार आहे हे बघा एम ओ पी म्हणजे हे तिन्ही पॉइंट कसं असणार आहे एका लाइन वरती मग ह्याचा एक सिक्वेन्स मिळेल त्यानंतर आर ओ एन आर ओ एन एक कोलिनियर एक स्ट्रेट लाईन आहे आणि तिन्ही पॉइंट ऑल दीज थ्री पॉइंट हे बघा तिन्ही पॉइंट एका लाईन वरती लाईन्स लाईन्स होत असल्यामुळे याला काय म्हणायचं कोलिनियर पॉइंट आपल्याला असं दोनच पेअर मिळतो एक एम ओ डी आणि एक आर ओ एन त्यानंतर रेस बघा रेस कसं असणार आहे इट इज द पार्ट ऑफ लाइन हॅविंग एका साईडला एक फिक्स असतो म्हणजे हे बघा हे लाईन झालं आता ह्याला आपण काय म्हणतो लाईन सेगमेंट म्हणतो रे कसं असणार आहे ह्याला काय म्हणायचं रे म्हणजे इट इज इट कॅन बी एक्सटेंडेड इन ओनली वन डायरेक्शन म्हणजे एका एंड काय असतो त्याचा सर्टन म्हणजे त्याला रिस्ट्रिक्शन असतो मग आता तसं किती आपल्याला लिहिता येईल बघा हे पार्ट घ्या हे असं इनफायनाईट स्टेप पर्यंत डिस्टन्स पर्यंत आपण काय करू शकतो हे वाढवू शकतो मग हे सेगमेंट ओ टी ओ एन ओ पी ओ एस ओ आर ओ एम हे सगळे रेज असतात लक्षात ठेवा रेस हे लाईनचं पार्ट असून लाईन आणि रेस मध्ये डिफरन्स काय लाईन दोन्ही बाजूने वाढवता येते आणि रेस फक्त आपल्याला एका बाजूने वाढवता येते लाइन सेगमेंट बघा लाइन सेगमेंटचं मीनिंग काय एंड असतो एक पर्टिक्युलर दोन पॉइंट मध्ये डिस्टन्स असतात हे बघा एम टी आर एन ओ टी ओ एन ओ पी ओ आर ओ एस हे बघा ह्या एस पॉइंट आला इथं हे टी इथं आहे आणि हे लाइन सेगमेंट समजा एक 4 सेंटीमीटर असेल किंवा 5 सेंटीमीटर असेल हे लाइन सेगमेंट म्हणायचं आहे असं आपल्याला हे बाकीचे सगळे इथं आपल्याला लिहिता येईल ओटी लिहिता येईल ओ एन लिहिता येईल ओ एस लिहिता येईल ओ आर लिहिता येईल आणि ओ एम लिहिता येईल सेगमेंट असणार लाईन सेगमेंट आता लाईन्स बघा लाईन्स लाईन एम टी दोन्ही बाजू असं किती लाईन्स आहे की दोन्ही असं किती लाईन्स आहे की दोन्ही बाजू आपल्याला वाढवता येईल एक एम टी आहे आणि दुसरं दुसरं किती कोणतं आहे आर आहे दुसरं लक्षात ठेवा दोन्ही बाजू वाढवता येत असेल तर काय म्हणायचं लाइन्स आणि दोन एका लाइन वरती तीन पॉइंट असेल किंवा तीन पेक्षा जास्त असेल तर कोलिनियर आणि एक एक पॉइंट फिक्स असून दुसरी बाजू वाढवता येत असेल तर त्याला काय म्हणायचं रेस आणि दोन पॉइंट मधला डिस्टन्स जे असणार आणि त्याला लाइन सेगमेंट म्हणायचं क्वेश्चन नंबर 2 बघा हे डायग्राम क्वेश्चन काय लाइन्स घ्यायचं आपल्याला हे बघा ए बी तिकडे सुद्धा आपल्याला एक्सटेंड करता येईल आणि तिकडे सुद्धा ए सी लाईन ए डी लाईन बी सी लाईन बी डी लाईन सी डी आणि ह्याचा रिव्हर्स करून सुद्धा आपल्याला लिहिता येईल बघा ए बी ए सी ए डी बी सी बी डी आणि हे सी डी आणि ह्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला उलटा सुद्धा लिहिता येईल आणि हे लिहिताना असं मेन्शन करायचं लाईन ए बी लाईन ए सी
ज्यातला एक पार्ट घेऊया आपण हे बघा ती इनफाइनाइट आहे इकडे सुद्धा लिमिट नाही इकडे सुद्धा लिमिट नाही फक्त आपल्याला काही गोष्टी काय माहित आपल्याला ए बी सी डी असा चार पॉइंट या लाइन वरती असलेले पॉइंट माहित आहे मग आता मी हे लाइन कंसिडर करतो मग इथं पुढे येणार सगळे हे बी सी डीज असणार आहे मी काय करतो आता बी सी घेतो बी सी बी सी हे बघा हे बी आणि एस सी मग हे इकडे सुद्धा वाढवता येईल इकडे सुद्धा वाढवता येईल परत काय बी च्या नंतर येणारा पॉइंट कोणता ए आणि सी च्या नंतर येणारा पॉइंट कोणता डी मग अशा पद्धतीने आपल्याला लाइन्स लिहिता येईल नंतर बघा मॅच द फॉलोइंग आहे म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी असं ते क्वेश्चन तुम्ही बघा मी डायरेक्ट का आंसर तुम्हाला लिहून देतो हे बघा हे डायग्राम दिले आणि हे समोर लाइन सेगमेंट ऑफ प्लेन रेज आहे ते आपल्याला हे मेंशन करायचे पण इजी आहे हे स्ट्रेट लाइन आहे दोन्हीकडे त्याला लिमिट नाही मग हे काय झालं लाइन मग आता दोन्हीकडे पॉइंट आहे बघा डॉट सेगमेंट आता हे प्लेन आहे प्लेन आपण कशाला म्हणतो प्लेन व्हिच कॅन बी एक्सटेंडेड इन ऑल डायरेक्शन चारही बाजूने आपल्याला काय करता येते प्लेनला वाढवता येईल आणि हे बघा त्याला काय म्हणायचं रे हे क्वेश्चन नंबर 3 चा ग्रुप ए आणि ग्रुप बी चा हे मॅच ऑफ फॉलोइंग होता तुम्ही काय करायचं व्हिडिओ बघत बघत टेक्स्टबुक समोर ठेवा आणि हे सगळे नोट्स तयार करणे गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्ही हे डायरेक्टली ग्रुपला किंवा वैयक्तिक नंबरला हे सोडवून पाठवायचं आहे पण ह्याच्यात काय अडचण असेल तुम्ही डायरेक्टली त्या ग्रुपमध्ये तुम्ही आमच्याशी चॅट करू शकता लास्ट क्वेश्चन बघा हे डायग्राम दिले आणि हे क्वेश्चन्स विचारले पॅरलल लाइन्स कॉन्करंट लाइन्स आणि पॉइंट्स ऑफ कॉन्करंस लिहायचं आहे पॅरलल लाइन्स म्हणजे एका प्लेन मध्ये दोन लाइन एकमेकाला कधी न भेटणार म्हणजे इनफाइनाइट स्टेप पर्यंत आता हे दोन रेल्वेची दोन पटरी जर आपण बघितलो दोन ट्रॅक जर बघितलो दोन्ही एंड्स कधी एकमेकाच्या जवळ येत नाही मग आता त्याला काय म्हणायचं पॅरलल लाइन्स म्हणायचं बघा ए पी आता हे इकडे वाढवा हे इकडे वाढवा हे इकडे वाढवा कधी एकमेकाच्या जवळ येणार नाही मग लाइन ए इज पॅरलल टू लाइन पी बघा असं लिहायचं ए पॅरलल टू पी हे सिम्बॉल आहे ए पी किंवा ए अँड पी असं लिहिलं तर सुद्धा चालेल हे पाठीमागे काय लिहायचं पॅरलल लाइन्स लिहायचं असं नेक्स्ट बी हे बघा बी एम क्यू बी एम क्यू बी एम क्यू हे तीन लाइन एकमेकाला पॅरलल आहे हे दोन लाइन एकमेकाला पॅरलल आहे आता कॉन्करंट लाइन्स बघा कॉन्करंट लाइन्स म्हणजे काय असतो दोन पेक्षा जास्त लाईन दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईन एका पॉइंट मधून पास होत असेल तर बघा हे 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 कुठल्या पॉइंट मधून पास होते ए लाईन कोणता ए लाईन कोणता बी सी आणि हे ए सी हे चार लाईन कुठल्या पॉइंट मधून पास होणार आहे पॉइंट ए मधून पास होणार आहे मग आता हे पी हे क्यू आणि हे सी डी हे कुठल्या पॉइंट मधून पास होणार आहे डी कॉन्करंट लाइन्स म्हणजे काय असतं बघा लाइन दुसरे लाइन आणि हे तिसरा लाइन आणि हे फोर्थ लाइन सगळ्याचे इंटरसेक्टिंग पॉइंट एकच असतो हे होत नाही हे एकमेकाला इंटरसेक्टिंग आहे परंतु कॉन्करंट होणार नाही पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठं असणार आहे एक ए ला असणार आहे आणि डी पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे ज्या पॉइंट मधून दोन पेक्षा जास्त लाईन इंटरसेक्ट होत असेल दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईन इंटरसेक्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स मग आतापर्यंत ह्या सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 कव्हर केलो मग आता तुम्ही काय करायचंय व्हिडिओ व्यवस्थित पाहून आणि त्याचा नोट्स व्यवस्थित तयार करायचा एकदम सुटसुटीत नोट्स तयार करून डायरेक्ट तुम्ही सेंड करायचा आणि ते असेसमेंट करून आपण देतो मग आता सिलेबस कमी करणार किंवा जास्त होईल कधी स्कूल होईल चालू होईल हे गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा घरी बसा सुरक्षित राहा आणि हे दिलेले सगळे गोष्टी